यो एखाद्या माणसाचा संघर्षाचा काळ असतो पडता काळ असतो वाईट काळ असतो तेव्हा ईश्वरावर श्रद्धा सुद्धा अनेक जण ईश्वराचा धावा करायला लागतात ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसलेले लोक कुंडली दाखवत फिरत असतात अनेक जण आपल्या वास्तूचीसुद्धा चाचपणी करायला लागतात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं असंच काहीतरी झालं आहे की नाही माहीत नाही परंतु राहुल गांधी नव्या वास्तूच्या शोधात आहेत इतकं मात्र नक्की आणि याच विषयावर बोलणार आहोत नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज टंका एका बदनामीच्या खटल्यामध्ये राहुल गांधींना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची सजा सुनावल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी रद्द केली प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांची खासदारकी बहाल केली जेव्हा राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली होती तेव्हा बारा तुगलग रोड हे त्यांचं जे निवासस्थान आहे हा बंगला त्यांच्याकडून काढून घेण्यात आला होता आता त्यांची खासदारकी बहाल झाल्यानंतर हा बंगला त्यांना पुन्हा एकदा देण्यात आलेला आहे परंतु तरीसुद्धा राहुल गांधी एका नव्या वास्तूच्या शोधात आहेत बारा तुगलक या बंगल्याशी राहुल गांधी यांचं नातं खूप जुनं आहे दोन हजार चारमध्ये राहुल गांधी अमेठीतून विजयी झाले त्याच वर्षी देशात यू पी एची सत्ता आली डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले परंतु सत्तेची खरी सूत्रं ही सोनिया गांधी यांच्याचकडे होती अमेठीतून खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर बारा तुगलक रोड हा बंगला राहुल गांधींना बहाल करण्यात आला त्याच्यापूर्वी ते त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या दहा जनपद या बंगल्यावर राहत असत दोन हजार चारपासून तब्बल एकोणीस वर्ष राहुल गांधी यांचा मुक्काम बारा तुगलग रोड या बंगल्यावर आहे नवी दिल्लीच्या लुटियन झोनमध्ये सरकारी मालकीची हजारो निवासस्थानं आहेत याच्यामध्ये काही उत्तुंग इमारती आहेत काही प्रशस्त बंगले आहेत लोकसभा राज्यसभेचे खासदार वरिष्ठ सरकारी अधिकारी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना ही निवासस्थानं बहाल करण्यात येतात राहुल गांधींना दोन हजार चारपासून बहाल करण्यात आलेला भारत दुगलक हा जो बंगला आहे तो टाईप आठ श्रेणीमध्ये मोडतो हा बंगला म्हणजे प्रतिष्ठेचं चिन्ह मानलं जातं राहुल गांधींचा भारत दुगलक हा बंगला ब्रिटिश कालीन आहे आणि हा बंगला अत्यंत प्रशस्त आहे या बंगल्याच्या समोर हिरवगार लॉन आहे बंगल्यामध्ये व्यायामशाळा आहे ध्यानदारण्यासाठी जागा आहे प्रशस्त ऑफिस आहे डायनिंग रूम आहे आणि कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था सुद्धा बारा दुगलक हा बंगला अत्यंत सुंदर आहे अत्यंत ऐस्पेस आहे ही बाब खरी आहे यू पी एच्या काळामध्ये हा बंगला अनेक महत्त्वाच्या बैठकी आणि आने अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा सा साक्षी राहिला आहे यू पी एची सत्ता असताना सोनिया गांधी हे सर्वोच्च सत्ता केंद्र होतं आणि त्यामुळे स्वाभाविकपणे राहुल गांधींचासुद्धा पक्षामध्ये प्रचंड दबदबा होता परंतु हा दबदबा असूनसुद्धा राहुल गांधी कधी मंत्रिमंडळात सामील झाले नाहीत म्हणजे असं नाही आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांना मंत्री, मंत्री बनवण्यास नकार दिला अशी शक्यताच नव्हती कारण सगळे निर्णय सोनिया गांधी आज घ्यायच्या परंतु राहुल गांधींना कदाचित थेट पंतप्रधान बनण्याची अभिलाषा असावी त्याच्यामुळे कधी ते मंत्रिमंडळात सामील झाले नाहीत त्यामुळे कोणत्याही सरकारी पदावर या बंगल्यात असताना राहुल गांधी नव्हते आणि त्यामुळेच अनेकांना असं वाटतं की राहुल गांधी यांना हा बंगला कधीच फळला नाही देशामध्ये दहा वर्ष यू पी एची सत्ता असताना सोनिया गांधी हेच सत्तेचं सगळ्यात प्रमुख केंद्र होतं सत्तेचं सगळ्यात दमदार केंद्र होतं परंतु या काळातसुद्धा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला फार झळाळी आली आहे असं कधी पाहायला मिळालं नाही राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेस पक्ष सर्व दूर पसरला असं चित्र नव्हतं किंवा राहुल गांधी यांच्या उपस्थितीमुळे केंद्रातल्या सत्तेला बळ मिळालं असंही चित्र नव्हतं आणि याच काळामध्ये ज्येष्ठ पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी राहुल गांधी यांची बहुचर्चित पहिली वहिली मुलाखत घेतली आणि या मुलाखतीनंतर राहुल गांधी यांच्यावर जो पप्पू म्हणून शिक्का बसला तो शिक्का पुसण्यात राहुल गांधी यांना आजता काय यश आलेलं नाही आहे बारा तुगलक या वास्तूमध्ये काही दोष आहेत ही वास्तू तुम्हाला फळत नाही आहे हे त्यांच्या चाहत्यांनी शुभचिंतकांनी राहुल गांधींना वारंवार सांगितलं परंतु राहुल गांधींनी फार मनावर घेतलं नाही तुम्ही भरत असताना अशा गोष्टींना फार किंमत देत नाही परंतु जेव्हा तुमचा पडता काळ सुरू होतो तेव्हा ज्या गोष्टींवर तुमची श्रद्धा नसते ज्या गोष्टींवर तुमचा विश्वास नसतो अशाच अनेक गोष्टींना तुम्ही शरण गेलेलं दिसता राहुल गांधींचंसुद्धा कदाचित असंच झालेलं दिसतंय राहुल गांधींची खासदारकी जेव्हा रद्द झाली तेव्हा भारत दुगलखा बगलासुद्धा त्यांच्या हातून निसटला खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतर अशा प्रकारच्या वास्तूंचं वितरण करणारी जी संसदीय समिती आहे त्यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की हा बंगला पुन्हा एकदा तुम्हाला बहाल करण्यात आला आहे हा बंगला तुम्ही स्वीकारलात किंवा नाही हे कृपया आठ दिवसात आम्हाला कळवा याचा अर्थ स्पष्ट आहे की बारा तुगलक हा बंगला पुन्हा एकदा राहुल गांधींना मिळाला आहे परंतु तरीसुद्धा राहुल गांधी नव्या वास्तूच्या शोधात आहेत राहुल गांधी नव्या वास्तूंची चाचपणी करत आहेत त्यांच्या भगिनी आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासोबत राहुल गांधी अलीकडेच एक नवा बंगला पाहून आले राहुल गांधी हे खासदार आहेत काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत आणि विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यांमध्ये राहुल गांधी यांची गणना होते त्यामुळे त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे सरकारने त्यांना झेड सुरक्षा पुरवलेली आहे त्यामुळे त्यांचा निवास ज्या बंगल्यामध्ये असतो तो बंगला आयस्पेस असणं अपेक्षित आहे बारा दुगलग हा बंगला तसाच होता टाईप आठ श्रेणीमध्ये मोडणारा हा बंगला राहुल गांधींच्या व्यवस्थेच्यानुसार अत्यंत उत्तम होता त्याच्यामुळे राहुल गांधी आता जो नवा बंगला बघतायत तो सुद्धा तसाच प्रशस्त आणि सुविधांनी परिपूर्ण असणं अपेक्षित आहे राहुल गांधींनी तसाच एक बंगला बघितला आहे सात सफदरजंग असं त्या बंगल्याचं नाव आहे राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासोबत हाच बंगला बघायला गेले होते आणि हा बंगला बहुधा त्यांनी पसंतसुद्धा केलेला आहे जर आपण नवी दिल्लीतील प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानावर नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की प्रमुख नेते आपली निवासस्थाना सहसा बदलत नाहीत सोनिया गांधींच्या निवासस्थानाचा पत्ता वर्षानुवर्ष तोच आहे दहा जनपद शरद पवार निवासस्थानाचा पत्ता वर्षानुवर्ष तोच आहे सहा जनपद राहुल गांधींच्या निवासस्थानाचा पत्तासुद्धा वर्षानुवर्ष बारा तुगलक रोड हाच होता मग बारा तुगलक रोड त्यांना बहाल करण्यात आलेला आहे तरीसुद्धा राहुल गांधी दुसऱ्या निवासस्थानाच्या शोधात का आहेत याचं कारण अत्यंत स्पष्ट आहे खासदारकी गमावल्यानंतर जेव्हा राहुल गांधी यांना बारा तुगलक हा बंगला सोडावा लागला त्यानंतर त्यांना प्रचंड सहानुभूती मिळाली त्यांची लोकप्रियता वाढली थोडाफार राजकीय दबदबासुद्धा वाढला राजकीय भाषेत ज्याला पोलिटिकल ग्राफ वर जाणं असं म्हणतात तो प्रकार काहीसा झाला त्याच्यामुळे काँग्रेस नेते आता त्यांना विनंती करतायत तुम्ही बारा तुगलकमधून बाहेर पडल्यानंतर हे सगळं झालं त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्या वास्तूमध्ये परतू नका एखादी नवी वास्तू शोधा आणि तिथून पुढचा प्रवास सुरू करा राहुल गांधी यांचा ज्योतिषशास्त्रावर किंवा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल किंवा नसेल परंतु तरीही त्यांनी आपल्या समर्थकांचं म्हणणं थोडंफार मनावर घेतलं आहे अशी चिन्ह दिसत आहेत त्यांनी बारा तुगलकचा पर्याय शोधायला सुरुवात केलेली आहे त्यांनी सात सफदरजंग इथे भेट देऊन त्या वास्तूची पाहणी केली संसदीय समितीने लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला बारा तुगलक बहाल केला आहे त्याबद्दलचा निर्णय आठ दिवसात कळवा तरीसुद्धा राहुल गांधींनी त्यांचा निर्णय अजूनपर्यंत या समितीला कळवलेला नाही आहे याचा अर्थ स्पष्ट आहे राहुल गांधी आता वेगळा विचार करतायत दोन हजार चौदामध्ये देशात रालवाची सत्ता आली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यानंतर सातत्याने काँग्रेस पक्ष त्यांना सत्तेवरून हटवण्याआधी जंगजंग पछाडतो आहे प्रचंड प्रयत्न करतो आहे परंतु काही उपयोग होताना दिसत नाही आहे आता वास्तूचा तोडगा काढून का होईना राहुल गांधी हे पंतप्रधान होतील असा प्रयत्न त्यांचे समर्थक करायला लागलेले आहेत आणि त्यासाठी बारा दुगलकची वास्तू राहुल गांधी यांनी सोडावी याच्याआधी त्यांच्यावर दबाव आणला जातो आहे राहुल गांधी याबाबत कितपत गंभीर आहेत हे त्यांनी नव्या बंगल्याची निवड केल्यावरच स्पष्ट होईल तोंडात कायम पुरोगामित्वाची भाषा करणारे राजकीय नेते अनेकदा लपून छपून बाबांकडे जात असतात आपल्या कुंडल्या दाखवत असतात आपल्या भविष्याबद्दल प्रश्न विचारत असतात आपली वास्तू तपासून घेत असतात वास्तूमध्ये असलेले दोष दूर करत असतात अनेक नेत्यांच्या हातात आपण पाहिलं असेल गंडेदोरे असतात अनेक नेते तिलकधारी असतात याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की जनतेच्या समोर त्यांचा चेहरा काही वेगळा असला तरी अंतरंग मात्र वेगळे असतात राहुल गांधींचे अंतरंग नेमके कसे आहेत हे त्यांच्या वास्तूच्या निवडीवरून स्पष्ट होणार आहे तुर्ता तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद